बुलडाणा जिल्ह्यातील दोन जवान शहीद झाले असताना राजकीय सत्ताधारी मात्र साथी सात्वन करायला सुद्धा चोरपांगरा येथे शहीद नितीन राठोड यांच्या घरी आले नसल्याची खंत शहीद कुटुंबियांचे नातेवाईक व्यक्त करीत आहेत. बुलडाणा जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारलेले पालकमंत्री माननीय एरावार हे दोन्ही शहीदांच्या अंत्यविधीला उपस्थित नव्हते. यावरून त्यांची शहीदाबाबतची संवेदना स्पष्ट होते. राजकीय सोडा पण सामाजिक बांधिलकी जोपासत तरी माननीय नामदार आमदार संजय राठोड हे या कुटुंबाच्या सात्वनाकरता आले नसल्याने राठोड कुटुंबियांनी बोलून दाखवले. आणि विशेष करून बुलडाणा जिल्ह्याचे जे दोन जवान शहीद झाले त्यातील नितीन राठोड यांच्या चोरपांगरा या गावी आज चौथ्या दिवशी आपली टीम पोहोचली ते आणि या ठिकाणची परिस्थिती जाणून घेतली असता असं लक्षात आलं की आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री व सामाजिक बांधिलकी म्हणून संजयजी राठोड साहेब यांनी सुद्धा या कुटुंबाला भेट दिली नाही त्याबद्दल कुटुंबियांनी तीव्र खेद व्यक्त केला आणि त्यांच्या भावना या ठिकाणी त्यांनी व्यक्त केल्या. देशभरातून सोबतच परजिल्ह्यातून सुद्धा लोक या ठिकाणी येत आहेत. होईल तेवढी मदत या कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. परंतु आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री न आल्याचं दुःख हे कुटुंबीय आपल्या समोर व्यक्त करीत आहे. भारत देशामध्ये काय व्हायला लागली, पब्लिकांची किती तळमळ आहे, तर याचा बदला निश्चितच नरेंद्र मोदी साहेबांनी घेतला पाहिजे. आणि जी प्रशासनाकडून मदत मिळायला पाहिजे, जे मंत्री आमदार खासदार जे संबंधित माझ्या जिल्ह्याची माझ्या राज्याची, तर अजूनही माझ्या परिवाराशी कोणी येऊन यांनी भेट वगैरे मला दिलेली नाही आहे. याकरता मी एक खेद आणि निश्चित व्यक्त करतो. शहीद झालेले आमचे भाऊ नितीन राठोड आणि आमचे जे शहीद झालेले आतापर्यंत सगळे आमचे भाऊच होते, तरी पण त्यांच्या बदला अजून मिळालेला नाही आहे. त्यांचं प्रत्युत्तर मिळायला पाहिजे होतं आतापर्यंत, तरी पण तेच प्रकार आतापर्यंत जम्मू काश्मीरमध्ये चालू आहे. ही एक अत्यंत खेदाची बाब आहे. तरी सरकारने याच्याकडे लक्ष देऊन पाकिस्तानावर काहीतरी हे करायला पाहिजे ही आमची इच्छा आहे. भेट घेतली असता मन हेलावणाऱ्या काही गोष्टी या ठिकाणी आम्हाला कळालेल्या आहेत. सांगायचं झालं तर शासनाची अजूनही हवी तशी मदत या कुटुंबाला मिळालेली नाही, ह्या भावना त्यांनी आम्हाला बोलून व्यक्त केलेल्या आहेत. त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमदार संजय भाऊ राठोड यांनी आत्यापर्यंत त्यांना भेट दिलेली नाही या कुटुंबाला. शहीद कुटुंबाला मदतीसाठी अनेक हात समोर येत आहेत. जिंतूर येथील विद्यार्थी मित्रांच्या ग्रुपच्या वतीने शहीद कुटुंबांच्या घरी सात्वनपर भेटीसाठी आले असता त्यांनी कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने 25,500 रुपये नगदी रोख दिले. सागर पनाड, लोणार प्रतिनिधी.